गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। भगवत गीता जशी आहे तशी। अध्याय पहिला, अर्जुन विषयाद्योग्य। गुरु शिष्य परंपरा कशी आहे। गुरुक्षेत्रातील युद्धस्थळावर सैन्यांचे निरीक्षण। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेते युयुस्व। धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुस्व। ममकाः पांडवाश्चैव हेम कुर्वत संजय। धृतराष्ट्र हा एक राजा धृतराष्ट्र म्हणाला। धृतराष्ट्र म्हणाला, हे संजया, कुरुक्षेत्र या पवित्र धर्मक्षेत्रावर एकत्रित आलेल्या युद्धाची इच्छा करणाऱ्या माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले। आता तात्पर्य काय बघा। भगवद्गीता हे मोठ्या प्रमाणावर वाचले जाणारे अस्तित्ववादी विज्ञान आहे व याचा सारांश गीता महात्म्यामध्ये दिला आहे। त्या ठिकाणी सांगण्यात आले आहे की मनुष्याने भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांच्या मदतीने भगवद्गीतेचे अत्यंत काळजीपूर्वक अध्ययन केले पाहिजे आणि या प्रकारे वैयक्तिक हेतूपूर्वक अर्थ न लावता कृष्ण भक्तांकडून जी समजून घेतली पाहिजे। भगवद्गीता ही कोणत्या पद्धतीने जाणून घ्यावी याबद्दलचे स्पष्ट उदाहरण गीतेमध्येच आहे। ते म्हणजे अर्जुन। त्याने भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताकडून श्रवण करून जाणून घेतली। कोणी तर अर्जुनाने एखादा अशा वैयक्तिक हेतूरहित गुरुशिष्य परंपरेमधून ज्ञान जाणून घेण्या इतपत भाग्यवान असेल तर हे समग्र वैदिक ज्ञान तसेच जगातील इतर सर्व शास्त्रांमधील ज्ञान त्याला समजते। या ज्ञानाव्यतिरिक्त इतर शास्त्रांमध्ये न आढळणाऱ्या देखील सर्व गोष्टी तो भगवद्गीतेमध्ये पाहू शकेल। भगवद्गीतेचे एक दुर्मिळ वैशिष्ट्य आहे ते ज्ञान। साक्षात पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या परिपूर्ण असे अस्तित्ववादी विज्ञान आहे। महाभारतात वर्णिलेले धृतराष्ट्र आणि संजय यांनी केलेली चर्चा ही या श्रेष्ठ तत्वज्ञानाचा मूलभूत आधार आहे। पुरातन वैदिक काळापासून पवित्र तीर्थस्थळ असणाऱ्या कुरुक्षेत्र या ठिकाणी गीतेमधील तत्वज्ञान सांगण्यात आल्याचे आपल्याला समजून येते। स्वतः भगवंतांनी ते जेव्हा या पृथ्वी तलावर होते तेव्हा मानव समाजाच्या मार्गदर्शनाकरिता हे ज्ञान सांगितले। इथे धर्मक्षेत्र जिथे धार्मिक कार्य केली जातात असे हा शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण कुरुक्षेत्र युद्धभूमीवर पुरुषोत्तम श्री भगवान हे अर्जुनाच्या बाजूने उपस्थित होते। कुरुक्षेत्र पिता धृतराष्ट्र हा आपल्या पुत्रांच्या अंतिम विजयाबद्दल अत्यंत संशयक होता आणि त्यामुळेच त्याने आपला सचिव संजय यांच्याकडे विचारणा केली की त्यांनी काय केली। पूर्ण निर्धारयुक्त युद्ध करण्याच्या तयारीने स्वतःचे आणि आपला धाकटा भाऊ पांडू यांचे पुत्र कुरुक्षेत्र येथील रणभूमीवर एकत्र आले असल्याची त्याला पुरेपूर खात्री होती। तरीसुद्धा त्याची विचारणा महत्त्वपूर्ण आहे। भावाभावांमध्ये तडजोड व्हावी अशी त्याची इच्छा नव्हती। कोणाची? धृतराष्ट्राची। आणि त्याबद्दल युद्धभूमीवर आपल्या पुत्रांच्या विधिलिखिताबद्दल निश्चितपणे जाणून घ्यायचे होते। कुरुक्षेत्राचं वैदिक साहित्य मध्ये स्वर्गातील देवतांसाठी सुद्धा पूजनीय असे स्थान म्हणून उल्लेख करण्यात आला आहे।
अशा पवित्र कुरुक्षेत्रावर युद्ध करण्याचे ठरवल्याने युद्धातील अंतिम निर्णयावर होणाऱ्या परिणाम तर धृष्टराष्ट्र आणखीन भयभीत झाले. याचा प्रभाव अर्जुन व इतर पांडुपुत्र हे स्वाभाविकतःच सद्गुणी असल्यामुळे त्यांना अनुकूल आशाच होती होणार हे तो उत्तम रीतीने जाणून होता. कोण तर धृतराष्ट्र. संजय हा व्यासांचा शिष्य होता. तो जरी धृष्टराष्ट्राच्या कक्षामध्ये होता तरी व्यासांच्या कृपेने तो कुरुक्षेत्र येथील युद्धभूमी पाहू शकत होता. यासाठीच धृतराष्ट्राने युद्धभूमीवरील परिस्थितीबद्दल त्याच्याकडे विचारणा केली. पांडव आणि धृतराष्ट्राचे पुत्र हे दोघेही एकाच कुटुंबातील होते, पण या ठिकाणी धृतराष्ट्राचे अंतर्मन उघडे करून दाखवण्यात आले आहे. त्याने मुद्दाम आपल्या पुत्रांचा कुरु म्हणून उल्लेख केला आणि पांडुपुत्रांना कुळाच्या वारस हक्कातून वगळले. यावर कोणीही धृतराष्ट्राचा आपल्या पुतण्यांशी म्हणजेच पांडुपुत्रांशी असणारा विशिष्ट संबंध सहजपणे जाणू शकतो. प्रारंभिक केलेल्या चर्चेवरून हे निश्चितच आहे की ज्याप्रमाणे भाताच्या शेतामधून अनावश्यक तृण काढून टाकले जाते त्याचप्रमाणे धर्मपिता भगवान श्री कृष्णांच्या उपस्थितीत कुरुक्षेत्रात तृणवत अशा धृतराष्ट्राच्या पुत्रांसहित इतर सर्वांचा समूळ नायनाट केला जाईल आणि युधिष्ठिर प्रमुख असलेल्या धार्मिक वृत्तीच्या लोकांची स्थापना स्वतः भगवंत करतील. म्हणून धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र या शब्दांचे ऐतिहासिक आणि वैदिक महत्त्वाबरोबर हेही विशेष महत्त्व आहे. आता संजय काय म्हणतो. दृष्टात पांडवानिकं व्यूढं दुर्योधनस्तदा आचारमुपसंयमं राजा वचनमब्रवीत. संजय हा त्या पूर्ण कुरुक्षेत्राला पाहूनच म्हणाला की कोणाला सांगतोय तर राजा धृतराष्ट्र. संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्राने केलेले सैनिकांची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि त्याने पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला. तात्पर्य काय तर धृतराष्ट्र हा जन्मताच कसा होता, आंधळा होता. दुर्दैवाने तो आध्यात्मिकदृष्ट्याही अंधाच होता. त्याच्याकडे आध्यात्मिक दृष्टी पण नव्हती. त्याला नक्की माहीत होते की आपले मुले ही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासून पुण्यवान असणाऱ्या पांडवांबरोबर आपल्या मुलांचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती. तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती. धृतराष्ट्राने युद्धभूमीवर परिस्थितीबद्दल केलेले हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता. म्हणून विषण्ण उद्विग्न झालेल्या राजाला त्याला प्रोत्साहित करायचे होते आणि म्हणून त्याने राजा खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्याही प्रकारची तडजोड करणार नाही. यासाठीच संजयने राजाला माहिती पुरवली की दुर्योधनाने पांडवांचे सैन्यबल पाहिले आणि तत्काल तो आपले सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला. या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले.
यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते. पण जेव्हा त्याने पांडव सैन्यांची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाह्यकारी मुद्देसगिरीची प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही. कोण तर दुर्योधन महाराजा होण्यास पात्रता होती का त्याच्या अंगी? तर नव्हतीच. हे धृतराष्ट्राला पूर्ण जाणीव होतं. पश्यताम पांडू पुत्रानामाचार्य महतीम चामुम व्युढाम द्रुपद पुत्रेन तव शिष्येन धीमतः. पहा हे आचार्य, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र याने कौशल्याने रचलेली ही विशाल पांडव सेना पहा. कोणी रचली होती पांडव सेना? द्रुपद पुत्राने. तात्पर्य काय? तर मुस्ती दुर्योधनाला आपले श्रेष्ठ ब्राह्मण सेनापती द्रोणाचार्य यांच्याकडे चुका दाखवून द्यावयाच्या होत्या. काय म्हणाला? की तुमचा शिष्य द्रुपद ह्याने कसं आखणी केली सैन्यांची ते बघा. मग ते कोण बोलत होता? तर दुर्योधन द्रोणाचार्याला बोलत होता. हे चूक दाखवून देत होता, यांच्याबद्दल चुका दाखवून द्यायच्या होत्या. मग द्रौपदीचे पिता द्रुपद यांच्याशी द्रोणाचार्याचे राजनैतिक कारणावरून भांडण झाले होते. म्हणजे काय? ते एकमेकांशी दुश्मनच होते. राजकारणाव्यतिरिक्त भांडण झाले त्यांचं. म्हणून तो मुद्दाम त्याला भरवायला आला. कोण? तर दुर्योधन द्रोणाचार्याला. या भांडणांचा परिणाम म्हणून द्रुपदाने एक मोठा यज्ञ केला आणि ज्यामुळे त्याला द्रोणाचार्याचा वध करू शकेल अशा पुत्राची प्राप्ती झाली. द्रोणाचार्य बघा, हे द्रुपद आणि द्रोणाचार्य यांच्यात वैयक्तिक भांडण होतं. पण त्या द्रुपद राजाला द्रोणाचार्याचा वध करायचा होता म्हणून त्यांनी पुत्रप्राप्ती केली, यज्ञ केला आणि यज्ञातून त्याला पुत्रप्राप्ती झाली. त्याला मुलगी पण प्राप्त झाली, तिचं नाव होतं द्रौपदी. मग द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती. द्रोणाचार्याला याची पूर्ण जाणीव होती. कसली? तर आपल्याला मारण्यासाठी ह्याने यज्ञ केला आणि पुत्रप्राप्तीची काय केलं? पुत्रप्राप्ती केली ना यज्ञ केला तर. तरीसुद्धा बघा, द्रोणाचार्यांना याची पूर्ण जाणीव होती आणि तरीसुद्धा उदार ब्राह्मण या नात्याने त्यांनी आपल्याकडे लष्करी शिक्षण प्राप्त करण्यासाठी सोपवण्यात आलेल्या द्रुपद पुत्र दृष्टद्युम्नला स्वतःकडे सर्व प्रकारच्या युद्धकला शिकवण्यात मुळीच कसर केली नाही. द्रुपद पुत्र दृष्टद्युम्न ह्याने द्रुपदाने त्याच्याकडे मुलाला पाठवलं शिक्षण घेण्यासाठी. पण तो ब्राह्मण असल्या कारणाने, द्रोणाचार्य ब्राह्मण असल्या कारणाने सर्व विद्या त्याला शिकवली. आता कुरुक्षेत्रावर युद्धभूमीमध्ये दृष्टद्युम्नने पांडवांची बाजू घेतली. त्याने द्रोणाचार्याकडून प्राप्त झालेल्या युद्धकलेनुसारच पांडव सेनेची व्यूहरचना केली. द्रोणाचार्यांनी युद्ध करतेवेळी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता दक्ष राहावे म्हणून दुर्योधनाने त्यांची ही चूक त्यांच्या लक्षात आणून दिली. बघा, दुर्योधनाने कोणाची चूक लक्षात आणून दिली? तर द्रुपद पुत्रांची. पण यावरून त्याला हे देखील दाखवून द्यायचे होते की पांडव हे
द्रोणाचार्याचे प्रिय शिष्य असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध युद्ध करताना त्यांनी कोणत्याही प्रकारचा सौम्यपणा दाखवू नये. बघा, हे जाणून होतं कोणतं दुर्योधन की द्रोणाचार्याला पांडव पुत्र प्रिय आहे. का प्रिय आहे? तर पांडव पुत्रामुळंच त्याला भगवंताची भेट होणार होती, भगवंताची ओळख होणार, म्हणून तो पांडव पुत्रांवर जास्त प्रेम करत होता द्रोणाचार्य. हे त्याला माहिती नव्हतं की भगवंताची भेट होणार होती, पण त्याला हे माहिती होतं की हे पांडव पुत्र ह्याला प्रिय आहे. पण हे त्याला दाखवून द्यायचं होतं, जरी तुला पांडव पुत्र प्रिय असले तरी पण त्यांच्यावर सौम्यपणा दाखवू नये. असं कोणी सांगितलं? तर दुर्योधन. विशेषतः अर्जुन हा त्यांचा बुद्धिमान आणि सर्वात प्रिय शिष्य. कोणाचा? तर द्रोणाचार्याचा. अशा प्रकारचा सौम्यपणा युद्धात पराभूत होण्यास कारणीभूत ठरू शकतो असा इशाराही कोणी दिला? तर दुर्योधनाने याद्वारे दिला. कोणाला दिला? द्रोणाचार्याला. जर तुम्ही प्रिय आहे, तुम्हाला अर्जुन प्रिय आहे म्हणून तुम्ही युद्धभूमीवर काय करत नसाल तर हे चुकीचं आहे असं तो दाखवून देत होता. पण त्याच्या अगोदरच त्याला माहिती होतं ना द्रोणाचार्याला सगळं. आता बघा, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समा युधि युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथ. बघा येथे काय झालं, शूरवीर मान धनुर्धर भीम अर्जुन बरोबरीचे युद्धामध्ये काय आहेत, युयुधान विराट असं सुद्धा त्याने ते वर्णन केले. कोणी? येथे या सैनामध्ये आता हे कोण सांगतोय? दुर्योधन सांगतोय द्रोणाचार्याला. येथे या सैन्यांमध्ये भीम आणि अर्जुन यांच्या बरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत, तसेच युयुधान विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत. तात्पर्य काय? तर द्रोणाचार्याच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर दृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता, कारण द्रोणाचार्य सगळ्यात बलशाली होता, त्याला कोणीच हरू शकत नव्हता. तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. बघा, हे त्या दुर्योधनाला माहिती होतं, तरी पण त्या दुर्योधनाला भयच होतं. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो, कारण त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्याकडे इतकाच शक्तिशाली होता. मग तेवढा शक्तिशाली कोण होता? भीम आणि अर्जुन. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपूर जाणीव होती. कोणाला? दुर्योधनाला. म्हणून दुर्योधन घाबरला, म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली. एवढंच संपून मी पुढील अध्याय पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते.